नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। प्रथम नमन पांडुरंगाचा पांडुरंग परमात्म्याला, पंढरीचा विठ्ठल पराया झाले। दुसरे नमन संतांना, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वर। आणि या 46 वर्षे चालू असलेल्या पारायण सोहळ्यानंतर 47व्या वर्षाची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पदरात आले, हे माझं परम भाग्य। त्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा म्हणजे काय, जेवताना सगळ्यात आधी काय वाटत, माझं कीर्तन म्हणजे काय आहे? माझ्या कीर्तन मध्ये पत्रावी आहे, पण असू द्या, पत्रावीत मी जे 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 काय काय वाढेल सगळ्यांनी भोजन करायचं, 6 दिवस काय देते ते खायचं, 7व्या दिवशी काला करायचं आणि सगळं पोटात घरी घेऊन पत्रावीचं समाधान। मला इथं ज्यांनी प्रोत्साहन दिलं असे आमचे सर असतील, भोसले सर असतील, अण्णा असतील, दोन अण्णा असतील, मृदंगमणी आणि इकडं सर्वजण बसलेल्या माझ्या माता मावल्या म्हणजे आई आणि इकडे बसलेले वडील बंधू भगिनी, सर्वांनी मला प्रोत्साहित केलं, चांगल्या पद्धतीने मला प्रोत्साहन दिलं। सर्वांची इच्छा होती, 4-5 वर्ष झालं, सर्वांची इच्छा आहे मी कीर्तन करावं, आहे ना, पण माझं लायसन आता लायसन नाही, त्यामुळं काय कीर्तन करा अडचण नाही, कुठलाही आरती वाढवण्याची भीती। कीर्तन हे अतिशय चांगलं होणार आहे, मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करणार आहे, तुम्ही मात्र नाही चालणार, तुम्ही सोनच करायचं, मिळालेला हा क्षण अनमोल असतो। लेकरू जेव्हा जन्मा लेख तेव्हा त्याची सुरुवात त्याच्या आई आणि कोणापासून होती, आई आणि मग माझी सुरुवात तुम्ही आई आणि इकडे बसलेले वडील भाऊ बहीण। उजळले उजळले प्रमाणाची काय कमतरता नाही, बसलं की म्हणायचं कीर्तनकार भाऊ आहे नवीन, तरी ती काय कमी पडून देणार, कारण सुरुवात कुणापासून आई आणि कुणापासून आई आणि, त्यामुळे मला कीर्तन करायची भीती अजिबात। मृदंगमण इतके छान आहेत, गाण्याचं इतके छान आहे, मला वाटले सातारा गाणा कोपऱ्यात फेमस असलेले आपले हजार माचीचे शेखर महाराज, तसेच आपशिंगचे पुजारी महाराज, साखरे महाराज, पेटी मास्टर अतिशय चांगली पेटी वादन करतात, आपल्याच गावचे आहेत, मृदंगमणी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, त्यांना येतात का फुलं असतात, सातारा सांगलीतले ते काना कोपऱ्यात गाजलेले आहेत। तसेच सर्वांनी मला संधी दिली, तुमचं बी नाव घेतो, पुन्हा म्हणाय नको वाटतं, कीर्तन केलं 2 तास आमचं नाव घेतलं नाही, सगळ्यांचंच नाव एका धमात घेऊन टाकतो, घेऊ का घेऊ का, हो तुम्ही म्हणाय तर लावू द्या तरी म्हणा। विठ्ठलाच्या मंदिरात फुल घालतो वाकून, विठ्ठलाच्या मंदिरात फुल घालतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबाचा मांडा। त्यांची आ
गाव जिथे आपल्याला कमतरता भासते. एक म्हणजे आपले दादा महाराज खंबाळेकर आपल्याच गावचे, आणि दुसरी रत्नाताई तरचे. त्याची खूप इच्छा होती, खूप इच्छा होती. आई निकरावं प्रवचन आहे मला, त्यांनी तयार केलं. किती प्रेम होत दादा महाराजांचं रत्नाताईचं. अरे तिथेला गेल्या तर स्वतः सगळ्यांच्या कपडे धुवायच्या. किती प्रेम होत, किती प्रेम होत रत्नाताईचं. पण आज काही देवाच्या आले, देवाजीच्या मनात येते, कोणाचे चाले ना. त्या सर्वांचं आपल्या प्रेम होत. रत्नाताईच खूप प्रेम होत. आवीचं कीर्तन कर, आवी कीर्तन कर, कीर्तन कर, प्रवचन पास तू कीर्तन एक नंबर करणार, अशा शब्बास तिच्या थाप माझ्या पाठीवर टाकायच्या, अशा आपल्या रत्नाताई बनते. ते आज ते दिसत नाही. ते आज एक जागा रिकाम आहे, दादांची जागा रिकाम आहे. अरे त्यांनी काय केलं, शेवटच्या श्वासापर्यंत भक्ती देवाचे नामस्मरण केले. आणि काय केलं, इवलेसचे वेलू लावेरा द्वारे त्याचा वेलू गेला. त्यांनी इवलेसचे वेलू दारी लावले, त्याचा वेलाच गगनावर गेला. देहान जरी त्या इथे नसल्या तरी त्या नावाने आज खूप आपल्या गावाच्या कानाकोपऱ्यात बसत आहे. आणि त्या दोघंही माझे 100% येणार कीर्तन ऐकून जाणार एवढी माझी आत्मविश्वास. देहाने फक्त इथे नसतील पण मनाने 100% ते इथे असणार आहेत. त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल काय सांगतात, काय प्रेरणा देतात, तर देवाच्या देवाला काय आवडतं हे संत एकनाथ महाराज अभंगातून सांगतात. देवाला तीन प्रकार आवडतात. देवाला काय काय आवडतं ते संत एकनाथ महाराज सांगतात. आवडीचे प्रकार तीन पडतात, एक जीवाची आवड, दोन संतांची आवड आणि तीन देवाची आवड. असे आवडीचे तीन प्रकार पडतात. संत एकनाथ महाराज कोण होते ते फडक्यात पटवून द्यायचं झालं. संत एकनाथ महाराज विठ्ठलाचे चांगले भक्त होते. देव देवच म्हणलं तरी काय कमतरता नाही, इतके कर्तृत्व त्यांनी चांगले केलेलं आहे. संत एकनाथ महाराजांची भक्ती कशी होती, पंढरीचा विठ्ठल, पंढरीचा विठ्ठल 36 वर्ष एक दोन नव्या डबल 36 वर्ष नाथांच्या घरी गावडीने एकनाथ महाराजांच्या घरी देवाने
पाण्याने 36 वर्ष पाणी भरलं त्याचे वर्णन निळपरायांनी सुंदर असे वर्णन केलेलं आहे. तर एकनाथ महाराज या अभंगातून तीन प्रकार सांगतात, जीवाची आवड, संतांची आवड आणि देवाची आवड. एकनाथ महाराजांची सुंदर अशी भावरत्न आहे, खूप भावड प्रसिद्ध आहे. दोन चार म्हणून आता आपले वेशभूषा विद्या म्हणजे महाराज संत एकनाथ महाराज कोण आहेत. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारले देवालया, नामा पर्याचा किंकर देणे रचले ते आव्हार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाला फक्त आधार देण्याचे काम कोणी केले असेल तर माझ्या संत एकनाथ महाराजांनी केलंय. ज्ञान देवे रचला पाया, उभारले देवालया, ज्ञानोपरायाने या इमारतीचा पाया रचला, नामाचा किंकर त्याने रचले त्यावर नामाने आवाज रचले, व संत एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला भक्कम असे खांब देण्याचे आधार देण्याचे काम संत एकनाथ महाराजांनी केले. आपण आपल्या अभंगाकडे वळूया. जीवाची आवड संत एकनाथ महाराज सांगतात, माझ्या जीवेची आवडी आवडी किती पाहिजे एवढं कमीच आहे. एखादी सक्रातीला व्यवसाय गेलेत नाही, पहिली दुसरीच्या गळ्यात किती सोन आहे ते बघा. घरी आले की अहो काय झालं तर अहो आमची टंकीला एवढं सोन आहे, इतक्या हजाराची साडी घेतल्या माझ्यासाठी काय केलंय तुम्ही. आपल्या जीवाच्या आवड काय तर साडी. खरं खरं सांगा, महिला सक्रातीला व्यवसाय गेल्या ना आपल्याच्या कपाळ्यावर कुंकू हळद कुंकू लावतात, एका जागेवर असत का बघ, एका जागेवर असत का हो का नाही असत ना. इकडं 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 कुठे बी टिकल्या लागतात का म्हणला. आपलं ध्यान कुठं टिकली लावण्यावर नसत, कुंकू लावण्यावर नसत, दुसरीच्या साडीवर दुसरीच्या सोन्यावर नाही आपलं ध्यान असत, म्हणून ती कुंकू एका ठिकाणी राहत नाही. अजून काय आवडत वाटती सुंदर काय 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 सोनं नाणं गेला. अहो एका महिलेनं काय केलं, नवऱ्याला म्हणते मला साडी आणा संक्रांतीला व्यवसाय जायचा, मला सोनं आणा नाणं आणा इतकं सगळं आणलं. नवऱ्यानं सगळं तिला पुढे टाकलं आणि म्हणते अहो सगळं आणलंय खरं पण यात नथ कुठं आहे. नवऱ्या म्हटला नसू दे की या टाईमला नसू दे, फोडल्या संक्रांतीला घेऊ आताच पाहिजे, याच संक्रांतीला पाहिजे ना. काय पाहिजे होत नवऱ्याला म्हणते मला याच सक्रातीला पाहिजे, खूपच हट्ट करायला लागली, खूपच हट्ट करायला लागली. नवरा म्हणला किती ग्रॅमची पाहिजे, 5 ग्रॅमची पाहिजे 5. थांब म्हणला आणतो 5 ग्रॅमची आणतो. गेला एक फक्त नजर आली तुमची एक वरची एक बायको आणि मला नज नाही करत सगळ्याला काही 10-12 एकच बायको असतो ना. तरी मी तिने का नवऱ्याला नवरा गेला आणायला न घेऊन आला आणि नत आणल्यावरती काही गप असते का, 5 ग्रॅमची नत नवऱ्याने घेतली म्हणलं. घरात कोणाला कधी ये म्हणत नव्हती, कधी कोणाला अलीकडे ये म्हणत नव्हती, पण नत आणले म्हणलं ना. अहो चला की चहा प्यायला, चला की दूध प्यायला, चला की नाश्ता करायला. ती नाश्त्याला चहाला नेत नव्हती, नवऱ्याने आणली नत दावा घेत होती, नवऱ्याने आणले नत दावा घेत होती. आणि दुसऱ्या दिवशी काय होती, काय होत सक्रातीतला नत घालून जायला
आणि आता झोपणार त्या नाकाला रुतर म्हणून तिनं काढून कुठं तरी ठेवली, तिला काय माहित नाही. तर ती झोपली, सकाळ उठली आणि दुसऱ्या दिवशी लावली साडी, घातली साडी, नेसली गळ्यातलं, घातलं कानातलं, घातलं, पण नथ कुठं आहे? नथच गावाला. आता तिला घालायची होती नथ. आणि पती कामावून याच्या टायमिंग मध्ये लागली रडायला. म्हटलं काय झालं, काय झालं? आवड तुम्ही आणली होती की आणली होती? म्हटलं बाबा लग आवड काय आणली होती? आवड नाकात घालायची नथ आणली होती नथ. मग काय झालं? आवड सापडणं झाले लागली लागला तिला. काम फुटला नवऱ्याला, काम फुटला नवऱ्याला, चक्कर आली, नवरा पडला खाली. तिला अंगावर पाणी टाकून नवऱ्याला उठवलं. नवरा बसला उठून आणि म्हणली मला आता नज पाहिजे, मजी पाहिजे. आणि लागली रडायला. नवरा म्हणला आणत की मग आत्ता जा. नवरा म्हणला थांब की दुकानदार फोन लावा, दुकान बंद करेल. हवे दुकानदार दुकान चालू ठेवा. मी दुकान द्यायला लागली गेला. पण जायचा मी बायकोला म्हणला आता जागत झापून जातो मी कामावर, दिवसभर कंटाळा मागली, मला वैताग आला. गॅसवर पातेला ठेवलं, पातेल्यात पाणी ठेवलं, चहा पावडर टाकली आणि साखर टाकायला टोपण उघडलं. तसं साखरेच्या डब्यात नव्हतं. तसाही आनंद झाला. कावली अगं काय झालं, काय झालं? अगं माझी काल हरवलेली नथ गावली नथ. तू वरडलीस म्हणून मी बी वरडलं. मग हळूच सांगायचं नव्हतं. अव हळूच सांगायची गोष्ट आहे का? ही आपल्या संसाराची आवड आहे. इतकी आवड आहे आपल्या संसाराची. अव एका गावाला मी पहिलं प्रवचन आधी प्रवचन करतो म्हणलं. प्रवचनला गेलो आणि त्या गावात एक माझा लग्न झालेला मित्र होता. नवीन नवीन लग्न झालेलं. तो मी माझ्या सरकार होता. गावागावात बोलत गावागावात फिरत होता आणि त्याची त्या नवरा बायकोची दोघांची लागली होती भांडण. आणि मी गेलो मिटवायला. म्हटलं काय झालंय? त्याची बायको म्हणली तुझ्या मुलं सगळं झालंय, तुझ्या मुलं. मी आता केलं तुझ्यामुळे हे बात झालाय, तुझ्यामधून नाला लावाया. त्याला म्हटलं चल बाबा तुझं लय गरम झालेला हा त्याला आपल्याला काय ऐकणार नाही. आणि त्या नवऱ्याला घेऊन मी गेलो, माझ्या मित्राला घेऊन गेलो. आणि जाता जाता विचारलं वाटत अरे कारण कपाई कुठे तुझी भांडण चालली होती? तो म्हटला आता काय सांगू बाबा आम्ही तुला.
म्हणलं सांगते आता काय झालं मी कळलं सांगा एवढं काय था. अरे म्हणला चार दिवस सप्त्याला गेलो होतो किती दिवस पण झालं काय चार दिवस सप्त्याला गेलं म्हणून काय झालं. अरे पिशवीत नारळ दोनच आहेत आणि दोन कुठं गेलं का दोन दिवस तुम्ही कुठं गेला होता म्हणून बायकोची माझी भांडण झाली. इतके संसाराने माणसं आंबट घट करून टाकले इतका संसार वाईट आहे. एकनाथ महाराज त्या बंगातून सांगत इतका संसार देवाच्या आवडीचे प्रकार सांगते एकनाथ महाराज सांगतात इतका संसार वाईट आहे. अजून ज्ञानेश्वर महाराज सांगतात पहिली लोक डोंगरांना गुरे हिंडवायला जायचे काय हिंडवाय जायची गुरे हिंडवाय जायची. आता पण जात फक्त प्रमाण कसं आहे कमी कारण आपण चर्चा काय आली त्यांना पहिलं तेवढ्या अजून आहेत म्हणा दिशी चर्चा काय आले त्या गुरं पाहून असते आणि शेतीतून चारा आणून घरातच त्यांना खायला घालते. त्यामुळे आता कोणलाही जात नाही आणि पहिलं पावसाच्या दिवसात डोंगरांना गुरं हिंडवाय जायचं वरण चिरचिर 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 पावसाची खाली टेकायला बी जागा नाही दिवसभर नुसता वैताग घेऊन जायचा आणि घरी आलं ते वासरू असतो ना सगळी मसरं बांधली तरी वासरू लय जमवत असत. मग अनुभवी शेतकरी ज्ञानी शेतकरी काय करतो हिरवी पिंडी हातात घेतो आणि त्याला या हिरव्या पिंडीला बघून वासरू जवळ येत आले की धरायचं बांधायचं. संसाराचं मी तसंच आहे माणसं बोलले तर कशाला दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हिरवळी पशु म्हणूनही आडवा फुटे म्हणून भुते भांबावळी संसाराची आडवा पडे इतका संसार आंबट आहे. अहो एकदा मी एका महाराजांच्या गाडीतनं कीर्तनाला निघालो होतो. संसार किती वाईट आहे सांग कीर्तनाला निघालो होतो आणि त्याची बायको त्याच्याबद्दल गाडीत नव्हती आणि बायको होती शहरातील नवरा होता गावातला आणि रस्त्याने जाता 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 बायकोनं बघितली बैल नवऱ्याला म्हणजे आज काय आहे व नवरा म्हणला पोळा आहे पोळा म्हणजे काय असतो अगं आज बैलाची सण असतो म्हणला बैलाची सण असतो बायको म्हणली बैलाची सण असतो म्हशीची सण असतो का हो म्हशीची नवरा म्हणला असतो की कुठला म्हशीची सण संक्रांत म्हशीची सण संक्रांत. आता बायकोला लय राग आला
माझी आबरू घालवली काय माझ्या देखत माझी आबरू घालवी तर तुम्ही लोकांच्या देखत तुम्हाला मी धावते मी सोडितच नाही. आणि पुढे गेली गाडी, गाडी पुढे घेतली, पायकीनं बघितलं गाडाव, गाडा बघितली, नवऱ्याला म्हणली तुमचा पाहुणा बुवा काही एका गावचं पाणी पिला, बारा गावचं पाणी पिला, बाईक असून ऐकते देऊ तवा. आणि नवऱ्याला म्हणली तुमचा पाहुणा, नवरा म्हणला राम राम सासरे बुवा, राम 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 राम. आई मुलावर करते ते प्रेम, संतांनी भक्तीवर देवावर केलं ते प्रेम. हे थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा सांगतो दोन तीन माईकवर सांगतो ऐकू द्या ना मला माहिती.
माहिती होईल तुम्हाला माहिती झालं. प्रॉमिसे म्हणजे काय असतं, काय असतं प्रॉमिसेला? एकामेकाला मिळते यायचं, हात द्यायचं, म्हणायचं आयुष्यभर मी तुला सोडणार नाही, तुम्हाला सोडून जायचं, माहिती असतं प्रॉमिस. अजून काय कन्फ्युजन, कन्फ्युजन डे म्हणजे काय? पुस्तक कन्फ्युज करायचं, सहज बदल करून टाकायचं, हो की नाही, 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 कन्फ्युज करून टाकायचं. आणि काय हागडे, हागडे म्हणजे काय असं भीतीत केलं, कडकडून मिठी मारणे, त्याला म्हणतात हागडे. हे असलं ते आताच प्रेम. आणि सगळं डे साजर झालं की 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करायची. खोट प्रेम सगळं, प्रेम काय असतं? अरे काय असतो प्रॉमिस डे, अरे काय असतो प्रॉमिस डे, अरे काय असतो प्रॉमिस डे? राजेश्वराच्या मंदिरावर, राजेश्वराच्या मंदिरावर स्वतःचं रक्त सांडून, स्वतःचं रक्त सांडून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती, त्याला म्हणतात प्रॉमिस डे. अरे काय असतो कन्फ्युजन डे, अरे काय असतो कन्फ्युजन डे, काय असतो कन्फ्युजन डे? विचाराचा विचाराचा आमच्या शाहिस्ते खाणाला, अरे सगळं का ओळख करून कन्फ्युज करून टाकलं असतं. शेवटी चार बोटे तोडूनच धडा शिकवला, अरे त्याला अरे काय असतो हगडे, काय असतो हगडे? चाल विचारा प्रतापगडच्या पायथ्याला, चाल विचारा प्रतापगडच्या पायथ्याला, अफजल्याच्या कबरीला, त्याला मिठे घेऊन पाडवा फाडला होता, त्याला म्हणतात हगडे. अरे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतात? दैवत छत्रपती नाच, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाच, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाच, दैवत छत्रपती. देवी वर सुंदर मला, देवी वर सुंदर मला, राजाचा अधिपती, अरे राजाचा अधिपती, आणि स्वतःचं रक्त सांडायचं, स्वतःचं रक्त माझ्या पिंडी सांडून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, स्वराज्याला प्रॉमिस केलं. अरे कन्फ्युजन कसं केलं साहित्याला विचारावं, आणि हागडे काय असतं अफजल्याला विचारावा, असा असावं प्रेम. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राजते गडगड किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राजते गडगड किल्ल्यावर, संतांची आवड काय?
आहे अभंगाचं पहिलं आवडे देवासी तो ऐका Oh, my God.
Bye.
बसलोय, कोणामुळे मंदिर उभे, कोणामुळे अंगातले तुळस जिवंत आहे, तर ते माझे त्या महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहे, त्यांच्यामुळे आज आपण इथे सप्ताह करू शकतोय, त्यांच्यामुळे आज आपण कीर्तन ऐकू शकतोय. अरे कशावर काय केलं त्यांनी, कशी चमकत होती शिवाजी महाराजांची तलवार, छत्रपती शिवरायांची तलवार कशी चमकत होती, चमके शिवबाची तलवार, 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 दळपटा बिजली चावटा, दळपटा बिजली चावटा, रेले डाली वंदेवार, रेले डाले वंदेवार, रेले डाली वंदेवार, रेले डाले वंदेवार. पण भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरले नाटी गदीच माघारी, ओ चमके शिवबाची तलवार, 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 तलपटा पिसली चावटा, तलपटा पिसली चावटा, रेले डाले वंदेवार, काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये मावळे सोबतीला होते, म्हणून हा आपला महाराष्ट्र उभा राहिलाय, म्हणून आज आपण इथे बसू शकलो. अरे कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते, उभे
आणि महाराज म्हणले एका पालखी बस बस एका पालखी बसतो आणि फक्त खाली गेल्यानंतर सिद्धी पंडे फक्त बोलायचं नाही बोलायचं नाही कारण तुझी भाषा गौंड आहे तुझी भाषा गौंड आहे तो सिद्धी लगेच ओळखे तुला लगेच ओळखे तू फक्त बोलायचं नाही राजा म्हटला ठीक आहे मी नाही बोलत बसला एका काशी शिवा एका पालखी शिवा काशीत बसला एका पालखी छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि ती पालखी गडावर एक मोठा पाऊस झाला होता त्या पावसाने गडाला मोठी भेगळ पडली होती त्या भेगळीतून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी गेली आणि जिकडे शिट्टी थांबला होता त्या दिशेने शिवा काशीत ती पालखी गेली शिवा काशीत गेला शिवा काशीत ती पालखी सिद्धीजवळ पोहोचली सिद्धीजवळ पोहोचली सिद्धी खुश झाला आणि सिद्धी सिद्धी बरोबर अफजल खानाचा मुलगा फजल खान तिथे होता आणि शिवा काशीची पालखी जवळ येईल तशी सिद्धी जवळ खुश व्हायचा सिद्धी जवळ खुश व्हायचा आणि पालखी जवळ आली आता शिवाची मागं नाही जाणार आता शिवाची मागं नाही जाणार आता शिवाला मी चिंता नाही सोडणार असा सिद्धी म्हणू लागला असा सिद्धी म्हणू लागला तर त्याला काय माहिती त्या शिवाजी महाराज नाही त्याला काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज कडे गडावून गेले ते म्हटला जेव्हा जेव्हा अफजल खाना बरोबर युद्ध झाला होता ना तेव्हा महाराजांच्या डोक्यात एक वार होता तो वार मात्र शिवा काशीच्या डोक्यात होता त्याचा सिद्धीची पायाच्या मस्त कला गेली आणि सप्पा सप प्रवारी व्हायला लागल्या आणि त्याचा गायला लागल्या पोटाला लागल्या आणि सिद्धी बोलू लागला अरे कोण आहे तू सांग कोण आहे तू अरे तो म्हटला मी शिवाजी महाराजांचे अरे कोण आहे तू तो म्हटला मी छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांची आठवण दिवसातून या कथेने काढलीच पाहिजे नाही अरे त्या आई बापाला विसरून नाही चालणार अरे काय असतो बाप काय असतो बाप आई बापाला विसरून नाही चालणार अरे अरे खिशात एक रुपया नसतो बापाच्या अरे काय असतो बाप हिमतीने लढतो त्याचं नाव आहे बाप अरे खिशात एक रुपया नसताना हा सगळा संसार चालवतो बरोबर लहानाची मोठी करतो तो असतो बाप अरे काय काय व्यथा असलेल्या त्या बापाला माहिती अरे कसा संसार चालवत असेल अरे कसे घर चालवत असेल काय असतो बाप अरे मुलांना लहानाचं मोठं करतो मुलांना लहानाचं मोठं करतो आणि आणि मुलीचं लग्न ठरतो पोराचं लग्न होत मुलीचं लग्न ठरतो अरे खिशात एक रुपया नसताना खिशात एक रुपया नसताना ना त्या मुलीच्या लग्नाचा खर्च घालाय तयार होतो ना त्याचं नाव असते बाप अरे मुलीच्या संसाराला भांडी पुरवतो मुलीच्या संसाराचा खर्च भागवतो अरे तो असतो बाप अरे सर्वांना आनंद देतो तो असतो बाप अरे काय मागाय ते मागाना बापापाशी कधी बियर नाही असतो होतच नाही काय पाहिजे ते मागाना बापापाशी अरे ज्याला आई बाप आहेत ना त्याला आई बापाची किंमत नाही आई बापाची किंमत आई बाप मेल्याशिवाय आई बापाची किंमत कधीच कळत नाही
इतके आई बाप आपल्यासाठी प्रेम करतात आणि मुलीचं लग्न ठरत, मुलीचं लग्न ठरत आणि मुलगीचं लग्न होत, मुलीचं लग्न होत, जेवण चांगलं होत, अरे सगळी लग्नातून जेवण जातात आणि मुलगी फोटो ही काढून होतात, सगळे घरी जेवण जातात आणि मुली माहेरी सासरी आपल्या गाडीत बसतेला बसायला जाते ना, तेव्हा मुलीची आई रडते, मुलीचा भाऊ रडतो आणि मुलीचा बहीण रडते, मुलीच्या घरात सगळे रडतात, अरे पण बाप कधी रडत नाही का, त्याला प्रेम नाही का, अरे बापाला प्रेम नाही का, अरे आईचं प्रेम असतं वडात आणि बापाचं प्रेम असतं पोटात, अरे बापाला कळकळ नाही का, बापडत नाही का, अरे काय असेल त्या बापाची कळकळ, अरे मुलीला लहानाचं मोठं करतो तर आता पुरा प्रमाणे जपतो आणि ती मुलगी दुसऱ्या जगाने चालला दे, मला काय वाटत असेल बापाला, अरे सगळे रडतात बाप नाही रडत, बाप नाही रडत, बापाला प्रेम नाही का, माया नाही का, अरे पण मुलगी जाते गाडीतून असा गायत पड पडते बापाच्या गायत पडून मुलगी रडते, तेव्हा मुलगीला बाप एकच म्हणतो, दिदे दिदे रडू नको दिदे, हा बाप जिवंत आहे ना, कशाला तू काळजी कर दिदे, दिदे तुझ्या संसाराला काही कमी पडलं ना, फक्त बापाला फोन कर दिदे, तुला काय नाही दिलं तर माझं नाव सांगू नको दिदे, माझ्या क्षात एक रुपया नसतो आपल्या लग्नाचा खर्च भागू नाही, अरे प्रेम नाही का बापाला, माया नाही का बापाला, अरे मुलगी जाते नदीला जाताना सांगतो तुला काय लागेल ते मग, अरे कधी तुला नवऱ्याने दमवलं तर तुला तू मला फोन कर, अरे बाप आहे ना जीवन तोपर्यंत एका पायावर उभे होतील, बापाच्या मागावर कोण नाही, कोण नाही आई बापाच्या मागावर आपलं कोण नसते, फक्त आई आणि बाप नाही रे, नाही कुणाचे कोणी, कोण कुणाचे नाही, आणखी अशी वेगळ्याचं पाण्या माझं माझं म्हणून मेल्या मागे सर्व राहिले तो तिला धागे दोन एक नाही मला सांगतात, अरे फक्त बाप जास्त प्रेम का, मुलीचं लग्न होतं मुलीची गाडी जाते घरी आणि मुलीला सांगतो फोन करतो ताई तिथे तुला काय लागलं तर सांग बघ का, अगं दिदीला आंब्याचं झाड असतं घरी बापाचं, अरे झाडाचा आंबा घेतो, एक पण आंबा नाही देत, पिशवी भरून नाही देत, पोट भरून खातो आंबा येतो बाप, किती प्रेम असेल त्या बापाचं, अरे बापडत नाही का, किती प्रेम असेल त्या बापाचं, अगं तिथे तुला काही लागलं तर मग कांदे देतो बाप घरातले स्वतःच्या शेतातले, लसूण देतो स्वतःच्या शेतातला, आणि जो मुलीच्या संसाराला सत्य सुद्धा पुरवतो ना त्याचं नाव आहे बाप, त्याचं नाव आहे बाप, अरे कुठे कमी पडतो बाप, कुठे कमी पडतो रे बाप, अरे बाप रडत नाही का, सगळी रडतात, बाप लग्न झाल्यानंतर घरी येतो, आवाज त्या बाईला बाप लग्न झाल्यानंतर घरी येतो, घरी येतो आणि सर्वजण झोपलेलं असतं तर आपल्या एक वाजलेलं असतात, अरे मुलीची आई झोपलेलं असते, मुलीचा भाऊ झोपलेला असतो, मुलीचे बाहेर झोपलेलं असते, अरे रात्रीचा एक वाजले तिथे आणि बाप रडत नाही का, रडतो बाप, अरे ज्या खोलीत मुलगी अभ्यास करायची, ज्या खोलीत मुलगी राहायची झोपायची, त्या बापाला आठवत बाबा जेवाना, आता कोण म्हणाल ग तायड्या मला बाबा जेवाना, अगं कोणता नाम दे मला तायडे, अरे बापाला प्रेम नाही का रे, अरे बाप रडतो त्या खोली जवळी त्याने दिसते ना मुलीची, तेव्हा सगळे झोपले असतात पण बाप रात्रीच्या एक वाजता जागा असतो आणि एका भिंतीवर डोकं टेकून ढसा 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 रडत असतो, त्याचं नाव आहे बाप, त्याचं नाव आहे बाप, काय प्रेम असतं बापाचं, बाप साहेबला आई फक्त एकाच कवितेतून सांगतो, सगळ्यांनी फक्त आपली आई डोळ्यासमोर मुलांना, कविता खूप जुनी आहे खूप गोड आहे, किती कधी वेळा म्हणली तरी त्या कवितेचा विसर पडत नाही, फक्त आपली आई डोळ्यासमोर मुलांना, काय आई असते सांगतो फक्त एका कवितेतूनच, आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवन आकार, कधी मिळेल मोठ भर घास, कधी गड्या तिला उपवास, ओल्या मातीतून चढताना तुडवील का
त्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार तळप त्या रुनात आणि रखरख त्या रानात राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात नभीची चांदणी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य मी जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार सगळ्यांनी फेस बसा सर्वांनी कोणालाही दुःख दुःख होऊन घरी पाठवणं माझी तर इच्छा नाही सर्वांनी ताट बसा सर्वांनी ताट बसा कंबर ताट करा हात ताट करा फ्रेश व्हा फ्रेश व्हा असं मन मोकळं बसायला असं मन मोकळं बसा ऑर्केस्ट्राला येतं तसं बसा इतका फ्रेश बसा इतका फ्रेश बसा कोण बसाय कोणी आपण कोण बघ फक्त पुरुष मंडळ फक्त पुरुष मंडळ महिला नाही फक्त शान बसाय फक्त पुरुष मंडळ ए ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया जोरात म्हणा ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया दोन तास ओरडून द्या अजून मला कसा चालतो या तुम्ही तर दीड तास झाले शांत बसला तुमचा आवाज कसा आला पाहिजे का ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया ए ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया ए ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया गाणी वाजवा तुम्ही काय लावलं चालतील ए ज्ञान बाराया माझ्या तुको बाराया ए ज्ञान बाराया